नमस्कार. वी फॉर सांगेम न्यूज चॅनलाचेर आम्ही नुन्या गावा साकून ही कवरेज दिता. ही भुरग्या ट्युशनाक वता. सकाळच्या स्कुलान ह्याच रोडातल्यान येवप वसप चालू असता. पण ज्या तरेन ही भुरग्या सांगता की आईच्या घराचेर पणस पडटा आणि आम्ही विचारले कसले पणस, ती म्हणले पिकलेले पणस. पण जी आई ह्या घरात रावता ती म्हणता की आपणाक मदत कोण करना, आपणाक मदत कोण करना, आपणाच्या हे घरात रावपाक जायना. पण दुसऱ्यागेर रावतले जाल्यार आपणाक खंय रावतले हे समजना. पण ह्या परिस्थितीक जेन्ना इतली भुरगीं जे नुन्या गांवच्यो बायलो उलयता की आमकां मदत जाय, जाल्यार ही मदत करपा खातीर कोण्या मुखार येवप. आयज आमी नेत्रावळीच्या जनतेक कळपा खातीर हो न्यूज घेवन येता की मदत ह्या बायलेक दिवपाक जाता. जाय ते आमचे खुर्चेर बसलेले सरपंच ते ह्या गांवच्या खातीर वावर करपाक जाय. कित्याक आमी म्हणटले अनिता फेर्नांडीस जी बायल मेली सांग्यार, तेजे नंतर प्रशासनान मिटींग आपयली. तितूक मामलेदार, डेप्युटी कलेक्टर, पोलीस डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट, आमदार, मिडिया हे सगळे आसा. त्या भायर ह्या हितूक मिटींगेक एक चर्चा जाली आनी पयशे पंचायतींनी दिल्ले गेले 25,000 रुपया. ही डेंजर जी दिसता झाडां, ते कोणाक न सांगता सरपंचाचो रायट मारपा खातीर. पूण नेत्रावळीच्या पंचायतीच्या फंडाक 25,000 आसा. हे 25,000 गेल्या 1 वर्स जाले पयशे आसा, पूण अश्यो बायलो जेन्ना दोळ्यांतल्यान दुख काडटा जाल्यार पयशाचो खंय तरी वापर जायना. जेन्ना हे पयशे अशे डेंजर झाडां जी लमकळटा, केन्ना पडत आनी केन्ना कोण मरत हे कळना, अशी टायमार आमचे सरपंच आनी ह्या गांवचे पंच दोळे धापून आसा. आयज आमी कित्याक लागून उलयता? समज आमी फोटीपणा उलयता जाल्यार फाल्यां पंचायतीक वचचे आनी सरपंचाक विचारचे की झाडां कट करपा खातीर जे 25,000 रुपया आयिल्ले आसा ते केन्ना आयले, कितली झाडां मारली हे खंय तरी तुमी विचारचे आनी मागीर अमित नायकाचेर बोट दाखोवचे. आयज प्रशासन म्हणटा की पयशे आमी दिल्या, नेत्रावळी वाठाराक झाडां मारपा खातीर झाडांच ना. त्या खातीर पळय डेप्युटी कलेक्टरान सांगले की पयशे आसा ती रस्त्या वयली झाडां मारपा खातीर युटिलायज करपाचे. ही परिस्थिती आसा. सो आमी मागता गेल्या पावटी गेल्ले 25,000 जेन्ना तिजोरेंतल्यान काडलेच ना, काय आनी कितें यूज केले ते आमकां खबर ना. पूण आयज जी झाडां आसा ती झाडां मारपा खातीर ह्या गांवचो जो इलेक्टेड रिप्रेजेंटेटीव आसा तेणे ह्या बायलेची व्यथा कथा पंचायतीक कित्याक सांगली ना? पंचायती त्या फंडातले पयशे ह्या झाड मारपा खातीर किंवा बायलेचे दूख पयस करपा खातीर कित्याक ह्या पयशाचे युटिलायज केले ना? ही भुरगीं आसा आनी ह्या भुरग्यांक आयज कळना की खंयचे झाड पडपाचे आसा, खंयच्या झाडा पडल्यान आमी वसप ना हे समजना. तरी आसतना ही रिस्क घेता. ही बायलेची जर रिस्क ना, कितलेशे घराबे समज हे झाड पडले किंवा खंयची भुरगीं ह्या झाडा पोंदे आयले जाल्यार दूख ह्या गांवांत पसरतले. ह्या खातीर आमी म्हणटा की जागे जाया. नुने गांवची विधवा बायल सुषमावती धवळो गांवकर आयज रडटा. दिसाक खंय 2 पणस ह्या घराचेर पडटा आनी ज्या तरेन पणस पडून नळे फुटल्या हे डेलीचेच आसा आनी हो त्रास आयज ह्या विधवा बायलेक सहन करपाक पडटा. कोणाक सांगतली? बावडी रडटा आनी हे पया नळे फुटून जमनीर पडल्या, घालपाची ताकत ना, हो पया तेलियांव. सो आयज आमी हे बायलेची व्यथा प्रशासना समोर घेवन आयिल्ले आसा. नळे फुटल्या म्हूण कापेदीचो वापर केल्लो आसा आनी आयज ज्या तरेन हे नळे फुटलेले आमकां दिश्टी पडटा, दिसान दीस पणस पडप आनी नळे फुटप हे पळय भितरली परिस्थिती. काम्यो सुद्दां उरलेल्यो ना आनी अशा परिस्थितीक हे जगणें आसा. घराच्या सायडीच्यान आसलेलो पणस आयज खंय त्रास करून गेल्लो आसा. रातची खंय न्हीद पडना, वारो मारल्यार पणस केन्ना पडटलो ही गॅरंटी ना. आतां पळया हे पणसाचे मूळ माती गेल्या, माती मोव जाल्या आनी येदो व्हडलो पणसाचो तोल घेवन ही मुळां आसा. सो भंय आसा जिवाक आनी ह्याच खातीर सुषमावती रडटा. 8 वर्स घोव घरांत उरलो, कांयच जायना जालें. घोवाच्यान घोवांक बसलो आसतना खान मडोन पडलो. मडोन पडटना तरी तेजेर पडना नळे बी ते, मागीर तो उरलो सायडीन. मागीर तेंच्यानी ते काडून दिले आनी मागीर कोण कितें करतलो कांय ना. मागीर माडये काम हाडली आनी आतां चिडण्याचा पळय उदक दिलां तेंच्यानी कोणी दिली म्हणून हय. तेंच्यानी ते कसले वाशी मारली बाबा आनी नळे थोडे घालून धापून दिले.
ती माडये काम गेली ना ती कितली वर्ष उरतली. आता आई पण सगळ्यो बोडयो घालून दाखवून दवरले आणि 10 दिसाला त्या पणस एक सारखे पडटा. कियाचेर पडटा? घरार येनु सगळे मोडून गेलो त्या घरी. पिकले पणस पडटा? हो पिकले पणस पडटा. त्यांना हाय पहिली सांगले पणसा सांगले रे अरे पणस वयर असा मातसं काढून उडय तू काढून घे मग नाला 2 रुपये देऊ पडल्या पडो. आई म्हणलं मागे बरे दुसरे ऐकता रे भुरगे घामचे म्हणले. मागे हा वगीच राहले मागे एक सारखं त्या पट्टा सारखं म्हणल्या हात मोडला 1.5 वर्ष आले हात मोडला. होय या तीन लोड घेऊ आहे ना की त्या केल्या बटान बी सुस्त आहे. मग ती बाळू बायल आणि ती जयची आई ती मशी बसून येता म्हणताना मला हेल्प करता अशी करून कापेत घालून तिथे करून दाखवून दवरिता. कितली वर्ष झाले आता पणस आम्ही भायल्यान पहिला तर तुझे घराचेरच बॅन जावना जावना सर. तुक दिसना की वाऱ्या बरोबर केन्ना पडले जाल्यार तुही वचपाची पण पणन सांगले. पण जादी पहिले सांगले हायें सांगले जाल्यार ते किती म्हणू लागले तो मारना तेजेर कोण असा. कोण असा? कोण खेत्री गा कोण खंय म्हाका खबर ना. कोण सांगतो ते? ते पंचायती सांगू लागले. पंचायती हय हे बायलेचे म्हणणे असा की मरण दिसता आपणाक पण उपाय ना. ऑथॉरिटीक सांगले पंचाक सांगल्या पंच म्हणटकच पणसा झाडाचेर खेत्री असा. सरपंचाक सांगल्या सरपंच म्हणटा पणस कोणा तरी सांगून काड जे पणस आम्ही पणसाच्या झाडाक जाता. दिसाक एक 2 पणस तरी पडटा आणि परिस्थिती पहिल्या की हांगा वयर तिणे कापेती बांधून बांधून कापेत आता सध्याक अर्ध भाग घराचो गेल्लो असा. ज्या पणसाच्या सकयल्यान आम्ही हो न्यूज करता वारंवार जाल्यार आमकांय भंय असा की केन्ना पणस आमचेरूय पडत आणि आम्ही वयर वसत हे सध्या गॅरंटी ना. पण ही बायल म्हाका दिसता म्हयन्याच्या 30 दीस वर्साच्या 12 महिने ह्या घराक रावता आणि कितलो भंय हो तुम्ही जाणून घेया. मरण ती असा दिसता म्हणता की आपण हांगाच मरपाची कित्याक सगळ्यांक सांगून थकली. सध्याक ही परिस्थिती असा की एक हात मळला सुजला आणि निसण घराक असा आणि त्या निसणी वयल्यान ती फुटलेल्या नळी घालपा खातीर डेली एक फावटी तरी ह्या नळ्यार चडटा. आता पळया परिस्थिती जे बायलेचो हात मळला एक नळो घेवपा खातीर तिका त्रास जाता तरी असताना परिस्थिती पळया जीवनाची जगपाक तरी जाय कोण ना. ज्या मनशाक आम्ही निवडून दिल्या त्या मनीस म्हणटा की हांगा वयर खेत्री असा खंयच्या समाजाक असा आम्ही ह्या सध्याक तरी कळना. पण ज्यांना पैसे मेळटा समज पैसे मेळल्यानंतर ते खावपाक मेळटा जाल्यार खेत्री बाकीचे इतर ज्यो गोष्टी असा त्यो कोणाक दिश्टी पडना कित्याक डायरेक्ट पैसे मेळटा. आयज ही परिस्थिती असा नुनेच्या ह्या बायलेची. पण हांव आविशाक दिनदार न्हिदता म्हाका कसले भिरांत ना पळया वाशे कसलो जीव मरे तो बुराक मारता तो जीव तो बुराक मारता म्हणल्या सगळ्या म्हणल्या सबंद बुराक मारून त्या वाशे सगळ्या गेल्या पळय म्हाका जीव सांगपाचे फटींबण सांगपाक गरज ना. हे सगळे अशें करून बुराक मारता मरे वाश्याक असं पाणी करून सगळ्या बुराक मारून त्या वाश्या गेल्या पळय म्हणल्या हांव चिंतना म्हाज्यान कांय जायना न्हू करपाक कोणा सांगतलो कोणूच तरी ना. पण हांव कित जाते जाऊ म्हणटा बिंदा बुराक पडून सगळे फरक झाल्या. हय बुराक पडून आणि ती माझी काम म्हणल्या ती ना त्या पणस मळलो त्यांना खानमळ त्यांना बांधली न्हू ती ती कितली वर्ष उरतली तन्नी काम न्हू माडयेची ती गेली पळय म्हणल्या आधार काय ना ते का ना काय ना. हांव कित्याक तुका सांगना करू वयर रावलेले त्या गांवशी भुरगीं म्हणटा कित्याक तुवें ताका सांगलो आनी आपल्याचें नांव उलयलें अशें म्हणटो म्हणून आनी तेंकां कोणाच तुका सांगना म्हाका कोण तरी खूब लोक सांगत तुका सांग आसूं म्हाजे अंतीम टायम हो अशें हांवें चिंतलें म्हणल्यार म्हाका एक मन दिसता कितें आसो पर्यंत तरी जाय न्हू. ओके मागीर म्हागे काय कोण ना हे आता कापे दबाल ते सगळे नळे असले पहिले सगळ्या नळे असलेल्या सांगल्या खरं येतून कळटा पळय तुका हे सगळ्या नळे पळय सगळ्या फुटान गेले पळय हे सगळे पणस पडून हय पणस पडून ते सगळे पणस पडून सांगले कितें त्यो बायलो म्हाका मदत केली म्हणून
म्हाजी ती मदत जाली म्हाजे दाखोवपण नासलेले एक नळ म्हाज्या हातीन उकलू नजो इतलो तो हात सुचता आणि हे तू वय तर दुसरी ते भायले लोक येले म्हणटा आगे तू कित करून ये घरान इतता तू जिवा भिना आम म्हणटा ना कितें जावपा आसा नशिबां जातले खंय रावतले कोण आसा मदत करपी सांगून पळयले पर परत सांगप म्हणल्यार मनशाक किंमत गेली न्हू म्हाजो टायम वायट म्हणून हांव वग्गी आसा कोण हे करून हांव जिवा अशें सोडून वयर चडलें नळ्याचेर हय विचार नाल्या तिंका कोणाक कोण मदत करना न्हू रे कोण आसा तशें मातशें हाल्ली म्हणटकीर ते सायडी तेली हांव सगळ्या देंवता तूं चडटा घरा हय हांव आनी कोण हेल्प करता निसण कित्याक घरा चडपा लागून कितले दिसांनी एक एक पणस पडटा आयजूच ना दिसा दोन तीन सालूच पणस मागीर कोण सारको ती बसो येता न्हू आनी मागीर शेजारी येया गे म्हणल्यार येता ते हांगा रातीन तूं हांगा न्हिदता वयल्यान पणस समज कोसळोन समज घरार पडला तूं मरतले मगे मागीर कित करपा खबर आसून रावत तूं भितर मागीर आनी कोणा घरा कडेन राव बाबा सांग एक दीस दोन दीस लोक घेतलो बरें तें जालें आनी जेवण करूं जाय तेन्ना पडले जाल्यार मनशाक कळना न्हू त्या संबंद अशें म्हणून हांव सामकी फ्री रावता म्हाजे लागून दुसऱ्या दूख दिवप ना नाव कित तुगेलें सुश्मावती सुश्मावती घोव मेल्यार कितले तेप जालो जालें आतां देड दोन वर्सां जाली आनी हात म्हणल्यार केन्ना कितें हात म्हणल्यार देड वर्स जाले हो हात तो हो हात हांगा म्हाजे कांय करून जायना हांगा ही पळय फुटी येयली हे पळय हाड बीन पळय आनी अशे नळे बी उकळीच ना ही बोटां बी सुजप मागीर अशें करूं जायना मूट करपाक जायना मागीर रात बरो उसळप म्हाका उसळटा उसळटा आनी मागीर बसून रावता न्हिदो जायना न्हू आनी ह्याच हातीन तूं वयर चडटा हय एकाच हातीन निश्णी मागीर ती कोण मदत करता म्हाका तूं ह्या निश्णीन वयर वचप हय निशा दामू किती भंय आसा पणस पडटा म्हणा भंय न्हू पणस पडटा म्हणून आतां ही जी दोळ्यांतल्यान पिकलेपणस म्हण ते तिगेल्या घरार पडटा न्हू हा पिकलेपणस तिगे घरार पडटा आनी हे झाड पडले जाल्यार कोणाचेर पडटले तुमगे घर वयतले म्हणल्यार हिशोब एकूच जालो एकूच जालो तिगेले आनी म्हागे म्हणून तितलेच जालें ना तुका भंय दिसना ती तरी म्हणटा की आपूण तितूकच मारपाची म्हाका म्हणून भंय दिसना दिसता म्हणून गेले न्हू आमी पंचायती सांगप आनी कोण रावता घरांक कोण आसा भुरग्यां आनी गो हांवें म्हणून पयली दोग जाण चेडवां आशिल्ली ती आसा म्हणल्यार पावसा अशें करून वारी येतना दुसऱ्या शेजाऱ्यांक घेवन दिसो वसप कित्याक ती सद्या बारीक भुरगीं तिंगे फुडार जावपा आसा तेन्ना मातशी भ्रांत दिसय आतां तिंका लग्न करून दिली म्हणटा ना आतां टेन्शन ना कित्याक तिंका दुसऱ्या एक फाटी कोणो जाय न्हू जाल्यार तर तिंका तें कळना तितूंकच मरपाचें घोव म्हणो लोकांक कोणा सांगो नाका आमी हितूंकच मरो वयल्यान पडो तो पणस अशें म्हणून घोव सांगप म्हणून तो गेलो आतां हे पणस पडान रावो सुशेक ना शिरी पडटा हे जेन्ना म्हणटली त्या नळ्या फुटोन वयता मागीर कितले म्हणून त्रास भोगपाचे तुमी जेन्ना रावता वारो मारना रातचो पावसा मारता मागीर कितें भंय दिसना रातचो भंय दिसना न्ही दिसता मागीर कोणा सांगतलो न्ही गे तशें म्हणून सन करून रावली न्हू सगळी आमी आसा नुन्या गांवांत परिस्थिती पळया खबर आसा की पणस पडटलो आनी आमी भितर समज कितें बरें वायट जालें तेंय घडटलें ह्या बायलेच्या घरांक खंय दोन भुरगीं आनी तिचो घरकार आसा ही म्हणटा आपूण एकटी आसा घोव गेलो आनी ह्या परिस्थितीक आसा की ज्या तरेन आमी हो पणस पळयला आनी मूळ जें तुमी पळयलां की हांगा मूळ म्हणटना माती गेल्या आनी ह्या परिस्थितीक पणस आसा आनी सायडीच्यान माडय आसा आनी इतलें व्हडलें झाड जेन्ना उबी आसा ही दोन घरां ह्या पणसाच्या डेंजर झोना भितर येता पळय ही दोनूय घरां आनी समज हो पणस पडत हें घर तरी एक खानोच पडल्या पुरो तें जमनीर पडपाचें आनी दुसरी घर आसा तें मातशें मजबूत आसा तरी आसतना येदे व्हडले पणसाचें झाड समज पडटा
जाल्यार घर मोडटा ते मोडटा, त्या भायर जे मनशां भितर रावता तेंकाय जिवाक धोको आसा. तेन्ना सांग्यार जो इन्सिडेंट जालो, अनिता फेर्नांडीस गुलमोहराच्या झाडापना आयले आनी ऑन द स्पॉट मेले. त्या टायमार प्रशासनाचेर बोट आयले, डेप्युटी कलेक्टर, मामलेदार, प्रशासन, फॉरेस्ट डिपार्टमेंट, पोलीस, आमदार, बाकीचे इतर जाणांनी आमकां आपोवन सुद्दां बसका घेतल्यो. कित्याक खंय तरी सांगपाक की आमी जबाबदार आसा, जी झाडां डेंजर आसा ती मारपा खातीर. जाल्यार ही बायल आयज म्हाका दिसता 2 वर्सां जाली दोळ्यांतल्यान दुखां व्हांवता. पावसाळो आयलो गेलो, पणस लागले गेले, पूण हे बायलेचे दुख कमी जायना. कित्याक जायना? अनिता फेर्नांडीसाची स्टोरी हांगा रिपीट जाली, त्याजे नंतर प्रशासन जागी जातले. सो कळना आमकां, आमी मागता मामलेदार ऑफिसा कडेन की फाल्यां तुमच्या तलाट्याक धाडून, कित्याक आमी नेत्रावळी पंचायतीचे तरी उलोवचे ना. सरपंच न्हिदला, गांवचो पंच न्हिदला, तांकां फक्त दिसता पयशे. आनी ह्या खातीर आमी चड उलोवचे ना, बायलेक मदत करप हे म्हत्वाचे आसा. सो ह्या खातीर अनिता फेर्नांडीसाची जी स्टोरी आमी नॅरेट केल्या, आनी आयज घरची परिस्थिती पळयल्या की भुरगे आवयक सोदता पूण आवय ना, आयज हीच परिस्थिती ह्या बायलेची जाल्या. दोळ्यांतल्यान 24 वरां दुखां वता, दिसता पणस पडटलो आपूण मरतली, पूण उपाय ना. नळे फुट्टा तीच घालता, पूण आतां अशी परिस्थिती आसा नळे हाडपाक सुद्दां पयशे ना. कित्याक फुटले 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 आनी अर्ध भाग जो आसा तो आयज कापेतीन खंय तरी तागडिल्लो आसा. आनी अशी परिस्थिती जेन्ना पावस जस्ट स्टार्ट जाला, समज वारो मारला जाल्यार ह्या बायलेक घरांत रावप मुश्कील आसा. पूण बायल वतली खंय? कोणागेर वतली? शेजरागेर वचपाक फायदो ना. कित्याक आयज परिस्थिती अशी आसा की मदत करपाक कोण ना. सो आमी मागता, हो न्यूज आमी नुने गांवच्यान घेवन आयिल्ले आसा. मदत जाय आनी म्हाका दिसता मदत बेगीन जाय. तरणाटी भुरगीं आसा ज्या तरेन हांगा पणसाच्या सकयल उबी आसा आनी ही वचपाची वाट आसा. सो भंय हो कितल्या लोकांचेर आसा, तुमकां ना गे भंय? भंय ना, आनी सगळ्याक वचत म्हणून भंय न्हू. पावतले पणस पडल्या तुमच्या घराचेर? पावपा म्हणून हेच घर, हे घर, हे घर म्हणल्यार लागी लागी घर आसा. तुमचे नाव कितें? नाव प्रतिभा. प्रतिभा. सो 3 घर जाली, 3 घरां ह्या भितर आसा डेंजर झोन. डेंजर पडलो माड पडल्या तिघे घरा, तिघे घरान. तुमचे नाव कितें गो? सुहानी. तुम्ही खंयच्या वाटेन वता? हेच वाटेन. पयला पणस पयला? ती म्हणटा की वयल्यान पणसा झाडा वयल्यान पणस पडून नळे फुटले, खरी खबर? तुम्ही केन्ना पयले? केन्ना पयल्या गो पडलेले? पडल्या पयल्या? तुम्ही पयल्या गो? कसले पणस ते? पिकलेले. हा, ते तरी खबर आसा पिकलेले. सो पया आमकां ज्या भुरग्यां कडल्यान आयज कळटा की पिकलेले पणस खंय घरार पडटा, पूण प्रशासनाक कळना गा कितें. जे कोण पंच लोकांनी निवडून दिल्या तांकां कळना गा कितें. ज्या पंचायतीनी खुर्चेर बसलेल्या सरपंचाक कळना गा कितें. अशे साबार प्रश्न आसा. पूण जेन्ना आमी सगळे ह्या बाबतींत उलयतले जाल्यार बायलेक मदत करपाची सोडून थोडे म्हणटले की वी फस सांगेम राजकारण करता. पूण आमी लोकांची सत्य परिस्थिती दाखयता की जी भुरग्यां ट्युशनाक ज्या वाटेन वता त्या भुरग्यांक सुद्दां खबर आसा की हे बायलेक ती आई म्हणटा आनी आईच्या घराचेर खंय पणस पडटा ते म्हणल्यार पिकलेले. जेन्ना ह्या भुरग्यांक कळटा जाल्यार प्रशासनाक कित्याक कळना? ह्या खातीर वी फस सांगेम फोरमाच्या माध्यमांतल्यान आमी स्टोरी नॅरेट करता की येदो व्हडलो हे झाड आयज उबी आसा, मुळाक माती मऊ जाल्ली आसा, आनी सायडीच्यान पळया की हे माडाचेंय झाड आसा. एक घर न्ही, म्हाका दिसता ह्या पणसाच्या पानाक जी घरां आसा ती सगळी डेंजर झोनाक आसा. आनी त्या भायर जितलीं भुरग्यां ह्या वाटेन यो वच करता त्या भुरग्यांक सुद्दां तितलोच भंय आसा.